मी राजसाहेब ठाकरे यांचा उल्लेख खासगीत राजसाहेब ठाकरे असा करतो आणि आता सुद्धा मी त्यांचा उल्लेख राजसाहेब असाच करणार आहे, कारण ते एका पक्षाचे नेते आहेत, महाराष्ट्राचे आघाडीचे नेते आहेत आणि युवकांचे अतिशय प्रिय नेते. स्वायत्तता काही भंग वगैरे पावत नाही, पण एवढी माझी स्वायत्तता पोकळ आणि तकडा दोन नाही. तर आपल्या सगळ्यांच्या माझी टेलिव्हिजन चॅनलच्या जे लोक कॅमेरा घेऊन आहेत त्यांना माझी विनंती की जरा खाली बसलं तर बरं होईल, मागच्या लोकांना पण दिसेल. रचना होती तर त्याच्यामध्ये एक शिवाजी पार्क सारखं मैदान काय उभं राहील?
जिथे लोक येऊ शकतात, विरंगुळासाठी येऊ शकतात, संध्याकाळी फिरायला येऊ शकतात, असं एखादं चांगलं मैदान म्हणजे जे ब्रिटिशांनी जे आपल्याकडे निर्माण करून गेले. त्याच्यानंतर तुम्ही बघा, तुम्ही मुंबई दर्शनची जी काय ती बस फिरते, ती मुंबई दर्शनची बस फिरते, त्याच्यात काय दाखवतात ते बघा. आपल्याकडे निर्माण झालेल्या फक्त तीन चार गोष्टी दाखवतात. अमिताभ बच्चनचा बघा, शाहरुख खानचा बघा, सलमान खानचा बघा. हे सोडलं तर ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या गोष्टी दाखवतात. असं एक ब्लू प्रिंट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकारणात आलात, ठरवून आलात की योगायोगाने अपघात म्हटलं तर अपघात नाही आलो राजकारणामध्ये. आणि त्याचं कारण म्हणजे मी व्यंगचित्र करत होतो, राजकीय घरामध्येच जन्म झाल्यामुळे ते संस्कार लहानपणापासून होत होते. पण आता राजकारणातच जायचं असं काही नव्हतं, परंतु जे वर्तुळ होतं, जी लोक भेटायची किंवा भेटायला यायची किंवा ज्यांच्याबरोबर मी असायचो, त्यांचा संबंध हा तसा राजकारणाशी असायचा. आणि मग ते त्यांचं येणं जाणं यातनं ते अपघाताने ती गोष्ट घडली, मी राजकारणामध्ये आलो. तुम्ही चित्रकला, वास्तुकला, एकूणच कॉम्पोजिशन यातलं तुमचं सौंदर्य दृष्टी अतिशय आपलं, तुम्हाला राजकारण बटबटीत नाही वाटत? नक्की, निश्चित वाटतं. निश्चित बटबटीत वाटतं म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं, आत्ताचं जे काही राजकारण महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय ते मी त्याला दुर्दैवी म्हणेन. कोणतरी कोणाबरोबर तरी निवडणुका लढवत आहेत, मग निवडणुका झाल्यानंतर लोकांनी मतदान केल्यावरती कोणतरी कोणाबरोबर तरी जात आहे, आणि कोणातरी तर भलत्याचं सरकार बनतंय, आणि ज्यांच्याबरोबर आहेत ते ज्यांच्या जास्ती जागा आहेत ते विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत. हे आपल्याला बरोबर जरी दिसत असलं तरी त्याचा परिणाम हा खालपर्यंत होत असतो. आणि तो खालपर्यंत जेव्हा परिणाम होतो, ज्याला महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये होतो, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये होतो, त्यावेळेला ज्यांना एक जी आशा लावून बसलेले असतात राजकारणाकडे, निवडणुकीकडे, किंवा त्यांना आता असं वाटायला लागतं की काही केलं तरी चालतं, उद्या ह्याच्या या पक्षाचा, उद्या त्या पक्षाचा, उद्या ह्यांच्याबरोबर निवडणूक लढवा, निवडणूक लढवून निवडून आल्यावर या पक्षाचा, हे काही चांगलं चित्र नाही आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढ्या आपण चांगल्या घडवणार आहोत का त्यांच्यावरती हा संस्कार टाकणार आहोत? कारण सत्ता प्राप्ती हा एकच, पण सत्ता प्राप्ती जरी नुसती तुमची असली तरी तुम्ही सत्ता प्राप्ती कशासाठी आहे ते जर तुम्हाला समोर मांडता येत नसेल, किंवा तुम्हाला जर लोकांसमोर दाखवता येत नसेल, हा काय असं राजकारणाचा विषय नाही, निवडणुका आहेत त्यावर मी फाडीनच, परंतु घडल्या होत्या बघा.
काँग्रेस लोक राजकारणात आला नसता तर कोणतं क्षेत्र निवडलं असतं असा माझा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की आपल्याकडे आता जवळजवळ भारतीय राजकारणामध्ये घराणेशाही मानली जाते, पण त्या घराणेशाहीची गोडपेक्षा कडू फळ जास्त लोकांना चाखायला भेटलंय. गोडपेक्षा कडू फळ जास्त चाखायला भेटतंय घराणेशाहीची. काही सन्मानाने अपवाद आहेत, त्यात तुमचा मी समावेश करतो. पण मला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला असं वाटतं कुठची गोष्ट लादून होत असते. उद्या मी माझा समजा माझ्या मुलाला मी राजकारणामध्ये आणलं, अजून कोणीतरी कोणाच्या तरी मुलाला आणले, अजून कोणीतरी कुठच्या मुलीला आणलं असेल, हे जरी तुम्ही आणू शकता, मान्य ह्यांनी करायचं की नाही करायचं त्यांच्यावर तुम्ही लादू नाही शकत. मी विचारू तुम्हाला, बोला, असे कित्येक मतदारसंघाचे त्यांनी इतक्या मजबूतीनं बांधलेले आहेत, धनराशी टाकून, पैसे टाकून आणि बाहुबलाचा उपयोग करून, की बापाचा मुलगा निवडून येतोच ना. आम्ही पडले पण आहेत, पडले पण आहेत, कमी पडले नाही, भरपूर पडले, जास्त नाही, बरेच पडले. आता समोरचा कमजोरच निघाला त्याला काय नाही करू शकत तुम्ही. समोरचा जर समजा कोण त्यांचा प्रतिस्पर्धी असेल, तो जर कमजोरच निघाला त्याला काय करणार तुम्ही. पण मला एक परत मी तुम्हाला त्याच्यावरती सांगतो, समजा निवडून आला, बरोबर, मतदान झालं, मतदान झालं म्हणजे तो ऍक्सेप्ट झाला मनातनं, तो रस्त्याने फिरताना लोक स्वतःहून येऊन नमस्कार करतायत का की नाही करतायत, पण त्याशिवायने बोलतायत का, त्याची त्याला कुठे परवाया मिळेल, पण तो मी निवडून आलो. मग तसं आता देशच आहे आपला, तसा आपला देशच तसा आहे तसा. म्हणजे मला कित्येकदा असं वाटतं की राजा तशी प्रजा का प्रजा तसा राजा, हे लोकांनी ठरवायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला निवडणुकांमध्ये निवडणुका झाल्यावरती जर समजा समाजाचा लोकांचा जर धडधडीत अपमान होताना जर समजा समाजालाच दिसतोय, तरी लोक जर समजा त्याला मतदान करत असतील, तर ही चूक मला असं वाटतं त्या व्यक्तीची नाही आहे, लोकांची, पण 100%. खरं तर मला ह्या निवडणुकीमध्ये खूप आनंद झाला होता, निकाल लागले तेव्हापर्यंत एक दिवस, की ज्यांनी पक्षांतर केली अनेक त्या सर्व लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवला आणि घरी बसवले. अगदी तुरळक कोणी जे आले तसे निवडून आले, परंतु बहुसंख्येने तुम्ही दिसतील की त्यांना घरी बसवले लोकांनी, पण ते राज्यसभेवर जातात ते आता त्याला आपल्या सिस्टीमला काय करू शकत ते. मला हे विचारायचंय की वडिलांपेक्षा काकाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेणं प्रभावाखाली हे जास्त सोपं आहे. नाही मला कळलं ना, तुम्हाला कळलं वडिलांपेक्षा म्हणजे वडिलांचा मुलगा राजकारणात येतो, काकांचा पुन्हा राजकारणात येतो. एक वेळ अशी येते की हे वटवृक्षाखाली काहीच उगवत नाही, मग एक असा क्षण येतो की त्या मुलाला मुलीला किंवा पुतण्याला पुतळीला त्या प्रभावातून बाहेर यावं लागतं जे तुम्ही केलं 2006. एक कसं आहे की तुम्हाला तुमच्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही वाहत किती वर्ष झालं, तुम्हाला शेवटी स्वतः उभं राहून लोकांनी ती गोष्ट मान्य करायला लागते, तरच ते शक्य होतं. आणि तुम्ही प्रत्येक कसं असतं मी तुम्हाला सांगतो, प्रभाव तुम्हावरती असतोच, ज्याला तुम्ही लहानपणापासून पाहत आलेला असतात त्यांचा प्रभाव तुमच्यावरती असतोच. हळूहळू हळूहळू तो बदलत जातो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, उदाहरणार्थ समजा आपण असं पकडूया की व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांना पाहून माननीय बाळासाहेब व्यंगचित्रकला शिकले, माननीय आर के लक्ष्मण हे व्यंगचित्रकला शिकले हे डेव्हिड लोना पाहून. पण सुरुवातीची जर व्यंगचित्र पाहिली, त्यांचे जर स्ट्रोक्स पाहिले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लो यांचा प्रभाव दिसेल. पण कालांतराने त्या प्रभावाचा माणूस बाहेर येतोच, तो सतत तसा राहत नाही. म्हणजे बघायला गेलं तर माझे काका बाळासाहेब यांच्यावरती सर्वात मोठा प्रभाव हा कोणाचा होता, तर तो माझ्या आजोबांचा होता.
त्याचबरोबरीने आचार्य अत्र्यांचा होता, पण त्या प्रभावात तेही बाहेर आले. आणि येतच तुम्ही तुम्ही जसं जसं काम करत जाता तसे तुमचा स्वतःच एक काय म्हणतात स्टाईल म्हणा किंवा तुम्हाला स्वतःची अस्तित्व असेल तयार होत असते. बाळासाहेब कार्टून काढतायत आणि तुम्हाला शेजारी बसलाय असं अनेकदा झालं असेल. दर सोमवार मंगळवारी. पण किती वेळ लागायचं बाळासाहेबांना कार्टून पूर्ण करायला असं नाही सांगता येत. हा प्रश्न अनेकदा लोक विचारतात की व्यंगचित्र काढायला किती वेळ लागतो. ते व्यंगचित्रावरती आहे. ते व्यंगचित्रात कॅरेक्टर्स किती आहेत, व्यंगचित्राचा त्याच्यामध्ये काही आउटडोर आहे का इनडोर आहे, व्यंगचित्र करायचं आहे त्याच्यामध्ये इतर काही तुम्ही साधन दाखवताय का, त्याला काही वेगळा म्हणजे त्याला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्याला काही लँडस्केप आहे का की नाही आहे, शहरातला त्याचा बॅकड्रॉप हा शहराशी संबंधित आहे, खूप गोष्टी असतात. त्याच्यात कॅरेक्टर्स किती आहेत, म्हणजे सिंगल करायचं असलं तरी ते शेवटी कॅरेक्टर पण यायला वेळ लागतो. तर त्याच्यामुळे त्या प्रत्येक व्यंगचित्रावरती अवलंबून असतं, असं काही नसतं. काही वेळेला पटकन होऊन जातं. मी माझ्या बाळासाहेबांनी मला अगदी मी ज्या कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये पण नाही मी 9वी 10वीमध्ये होतो आणि पहिलं वेळ मला एक मला सहज व्यंगचित्र म्हणून करायला सांगितलं होतं. व्यंगचित्र नव्हतं ते मार्मिकचं मुखपृष्ठ होतं. ते मी साधारणपणे मार्मिक तुम्हाला जुना मार्मिक आठवतो छोटा ते मुखपृष्ठ मी केलं असेल एक 10 मिनिटात. 10 मिनिटं कट चौकून मला सांगितलं होतं फक्त काळा कर. कुठची तरी परिस्थिती अशी होती की त्याला तो निषेध व्यक्त करायचा होता पण मला सांगितलं याच्यात काळा भरून.